दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी तहसीलदार रासेखर लिंबारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी तहसीलदार म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी दिला आहे. दिनांक 15 मे 2023 रोजी संजय गांधी निराधार अनुदान समितीची सभा आयोजित करून सदर सभेमध्ये एकूण 228 प्रकरणे मंजूर केली आहे. त्यानंतर दिनांक 17 जुलै 2023 रोजी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदर संगायो या शाखेतील सर्व प्रकरणे तपासणी करून दुसऱ्या सभेसाठी सूचना देऊन तसेच दिनांक 17 जुलै 2023 रोजी संजय गांधी निराधार योजनेचे 84 लाभार्थी श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेचे 81 राष्ट्रीय विधवा योजनेचे 38 इंगायू राष्ट्रीय अपंग 2 राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे 47 असे एकूण 252 पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आले. सदर 2 महिन्यात संघायो निराधार अनुदान समितीच्या बैठकीत एकूण 480 प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे कामकाज करण्यात आले. त्याचप्रमाणे कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे एकूण 14 प्रकरणे देखील मंजूर करण्यात आले. सदर संजय गांधी योजना बैठकीस संघायो नायब तहसीलदार आरती दाबडे, अव्वल कारकुन परवीन रंगरेज, महसूल सहायक एस एल कुलकर्णी, सुधीर सोनावणे आदी उपस्थित होते. सदर कामी कोणत्याही एजंटशी अथवा मध्यस्थ्याशी संपर्क न करता थेट संगायो शाखा दक्षिण सोलापूर येथे बँकेचे पासबुक, आधार कार्ड व पासपोर्ट साईजचे फोटो आणून नोंदणी करण्यात यावे असे आवाहन संगायो नायब तहसीलदार आरती दाबडे यांनी केलं आहे. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी.